आपल्या घरातील सगळ्याच गृहिणी ह्या स्मार्ट असतातच, पण अजून स्मार्टनेस दाखवण्यासाठी काही टिप्स आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरातील कामे आनंदाने करता येतील अशा काही टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. अशाच नवनवीन टिप्ससाठी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर एक, फरशी सतत साफ केल्याने कपडा जो आहे तो खराब होतो, धूळ लागते, माती लागते आणि तो मळतो. पण कितीही केला तरी तो पाण्यात घालून साबणाने धुतला तरी तो इतकासा धुतला जात नाही आणि त्याची पूर्णपणे घाण देखील निघून जात नाही. काही मिनिटात कपडा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं. त्यानंतरनं पाण्याला छान उकळी आली की त्यात एक चमचाभर मीठ, एक चमचाभर डिटर्जंट पावडर आणि एक अख्ख्या लिंबाचा रस, म्हणजे संपूर्ण लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा. छान उकळी येऊन द्यायची. त्यानंतरनं कपडे पुसण्याची जी कपडे आहेत ती सर्व लादी पुसण्याची त्यामध्ये टाकून घ्यायची. थंड होतोपर्यंत ती त्यामध्येच ठेवून द्यायची. पाणी थंड झालं की कपडा काढून घ्यायचा, छान ब्रशने घासून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. अशा पद्धतीने कोणतंही घरातील जो कपडा आहे पुसण्यासाठी वापरतो तो अशा पद्धतीने तुम्ही तो स्वच्छ करू शकता. नंबर दोन, लादी पुसताना खराब बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लीचचा देखील वापर करू शकता. आता याच्या मदतीने तुम्ही बॅक्टेरियासोबत फरशी देखील चमकू शकता. त्यासाठी काय करायचं, पाण्यात एक झाकण ब्लीच मिसळून घ्यायचं, एक चमचा डिटर्जंट पावडर आणि जिथे जास्त लादी खराब झालेली आहे त्यावर हे 10 मिनिट मिश्रण ठेवून द्यायचं. नंतरनं नेहमीप्रमाणे लादी पुसून घ्यायची. नंबर तीन, उन्हाळ्याच्या दिवसात किचनमध्ये खूप काम करायचं म्हटलं की आपण घामाघूम होतोच, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात हलके पदार्थ खाण्यास नेहमी भर द्यावा, कारण ते पचण्यास देखील मदत करतात. त्यामुळे किचनमध्ये तासन तास उभं राहून स्वयंपाक करण्यापेक्षा आपण साधे पदार्थ तयार करू शकतो जे झटपट होतील. स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य रेडी करून ठेवा, जेणेकरून स्वयंपाक जो आहे तो आपला झटकीपट होऊन आपण किचनमधनं लवकर बाहेर येऊ शकतो. घरात अनेक घरात एक्झॉस्ट फॅन असते. एक्झॉस्ट फॅनमुळे घरातील गरम हवा बाहेर फेकली जाते, ज्यामुळे खोलीमध्ये हवा खेळती राहते. आपण किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावू शकतो, यामुळे किचनमध्ये हवा सर्क्युलेट होत राहील, शिवाय उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे देखील वाटणार नाही. आता काय होतं, कधी कधी खूप कंटाळा येतो उन्हाळ्याच्या दिवसात किचनमध्ये काम करण्याचा, कारण थोडं जरी उभं राहिलं किचनमध्ये की पूर्ण घामाघूम होतो. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर उन्हाळ्याच्या दिवसात टेबल फॅनमुळे किचन थंड राहू शकते. किचनमध्ये सिलिंग फॅन असेल तरी देखील टेबल फॅन नक्कीच ठेवू शकता, कारण सिलिंग फॅनमुळे गॅस कमी जास्त होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे टेबल फॅन लावा, यामुळे किचनमधील वातावरण तुमचं थंड राहू शकतं. भरपूर कार्यक्रमामध्ये किंवा सणासुदीला आपण पुरी करतो, पण पुरी करण्याचे पीठ आपण जेवढे घट्ट मळू तेवढी पुरी तेल कमी पिते. जर पीठ खूपच सैलसर मळलेले असेल तर त्या पुऱ्या तळण्यासाठी हमकाच जास्त तेल लागतं. आता पुऱ्या लाटताना बरेच जण कणिक, मैदा किंवा रव्याचा वापर करतात, पण यामुळे पिठाचा काही भाग कढईच्या तेलामध्ये जातो आणि तळाशी सगळे पीठ साठून तेल जे आहे ते खराब होते. आणि दुसरे म्हणजे पुरीला जे पीठ लावले असते ते पीठ जास्त तेल शोषून घेते आणि पुरी तेलकट होते. त्यामुळे नेहमी पुरी लाटताना तेलाचाच वापर करावा, पीठ किंवा कणिक अजिबात वापरू नये. बरेच जण पुरी तळून झाली की त्यातील अतिरिक्त तेल निथळून न देता ती तेलातून तशीच झाऱ्यावर घेऊन बाहेर काढतात, तर असे न करता ती पुरी 15 ते 20 सेकंद कडेच्या भागावर अलगद धरून ठेवावी. यामुळे पुरीतील अतिरिक्त तेल कडेमध्ये निथळून जाते आणि पुरी तेलकट होत नाही. आपण नेहमी पाहतो की प्रेशर कुकरचे रबर आपण साबण आणि पाण्याने धुवावे, पण कधीही तारेची घासणी किंवा स्क्रबर जो आहे तो वापरू नये. त्यामुळे रबर खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाणी आणि साबण यानेच प्रेशर कुकरची जी रिंग आहे ती स्वच्छ करावी. दूध उकळताना बऱ्याच वेळा ते उतू जाते, त्यामुळे गॅस कमी चालला जातो आणि दीर्घकाळ याची साफसफाई न केल्यास तो गंजतो आणि जाम होऊन जातो. हे टाळण्यासाठी तुम्ही नट बॉलेट जे आहे ते उघडून स्टोव्ह बाहेर काढून घेऊ शकता. कपड्याने स्वच्छ करायचा आणि नंतरनं पुन्हा तो ठेवून द्यायचा. तुमचा गॅस देखील व्यवस्थित पहिल्यासारखा चालला जाईल. बटाटे हे शक्यतो अंधारात ठेवल्याच्या नंतरनं त्याला मोड येण्याचे प्रमाण कमी असते. बटाटे सहसा कोरड्या जागेत ठेवल्यास सडत नाही, पण उन्हात ठेवल्यास त्याला अंकुर फुटतात किंवा मोड येतात. हवेशीर जागे बटाटे ठेवा, पण तिथे थोडा अंधारच असेल असे पहा, जेणेकरून तुमच्या बटाट्यांना मोड येणार नाही. वेळ वाचवण्यासाठी काउंटर
वर केवळ पहिल्या टप्प्यासाठी इन्ग्रेडियंट ठेवू नका. त्याऐवजी वेळ आणि एनर्जी वाचवण्यासाठी एकाच वेळी फ्रीजमधून किंवा डब्यातून सर्व जे भाजीसाठी लागते ते सर्व सामान किचनवर काढून घ्या, एकत्र भांड्यात काढून घ्या. जेणेकरून काय होतं की एक भाजी करताना तुम्ही दुसऱ्या भाजीची देखील तयारी करू शकता आणि तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचू शकतो. जेव्हा आपण कोणतीही डिश तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणतीही रेसिपी फॉलो करत असू तर त्यात वापरले जाणारे घटक आणि रेसिपीज क्रमावर लक्ष ठेवत जा. त्याच क्रमानुसार सर्व काही तयार करा. भाज्या कापण्यापासून ते इन्ग्रेडियंट्स मापण्यापर्यंत सर्व तयारी आधीच करून ठेवा. त्यामुळे जेवण बनवताना तुम्ही गोंधळून जाणार नाही. कारण नवीन रेसिपी ट्राय करायच्या वेळेस एखादा पदार्थ राहतो, एखादा जास्त होतो, त्यामुळे व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट अगोदरच करत जा. नंतर तो पदार्थ बनवायला घेत जा, जेणेकरून तो पटकन देखील होईल आणि मस्त टेस्टी देखील होईल. सॉस व इतर मसाल्यांना अशा डब्यामध्ये ठेवा ज्या डब्याचे झाकण दाबल्यानंतर पटकन उघडू शकेल. सॉसच्या बाटलीचे झाकण उघडून नंतर त्यातील सॉसचे योग्य प्रमाण घेऊन ते खाद्यपदार्थामध्ये वापरणे हे खूप वेळखाऊ काम असते. म्हणूनच दाब दिल्यानंतर झाकण उघडेल अशा बाटलीत सॉस किंवा मसाले ठेवा, जेणेकरून स्वयंपाक करताना तुम्हाला ते पटकन टाकता येतील आणि तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये जास्त वेळ लागणार नाही. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरले तर ती भाजी शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही रस्सा भाजी बनवत असाल तर गरम पाणी वापरल्याने रस्सा भाजीला तरी देखील खूप छान अशी येते. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर जो आहे तो छान येईल. एखाद्या पदार्थासाठी जर खसखस वापरायची असेल तर खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिट पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून ती व्यवस्थित त्याची पेस्ट बनून तयार होईल. आता कांदे कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटं आधी कांदा सोलून तो त्याचे तुकडे करायचे 2 आणि तो पाण्यात ठेवून द्यायचा आणि त्यानंतरनं तो कापायला घ्यायचा, जेणेकरून तुमच्या डोळ्याची चुरचूर होणार नाही आणि डोळ्यातनं जास्त पाणी देखील येणार नाही. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं भाज्या चिरताना चाकूची जी धार आहे ती कमी होत नाही. या उलट जर तुम्ही स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर तुमच्या चाकूची धार कमी होण्याची जास्त शक्यता असते. आता टोमॅटो चिरल्याच्या नंतरनं त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करायच्या, ते कधीही भाजीत वापरू नये. या ज्या टिप्स आहेत ज्या किचनमध्ये वापरतात, स्वयंपाकघरात किंवा घरात वापरतात, या जर तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल